भारत हा कृषी प्रधान देश, देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्रावर अवलंबून आहे। देशातील शेतकरी बांधव शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड करत असतात आणि देशातील तसेच जगातील अन्नधान्याची मागणी पूर्ण करतात। मित्रांनो, खरं पाहता आज आपण केसरच्या शेतीविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तर आपल्या देशाच्या अनेक भागामध्ये केशरची लागवड केली जाते। केशर लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला मोठा बक्कळ पैसा देखील मिळतो। बाजारात केशरची किंमत ही लाखोंच्या घरात असते। यामुळेच की काय केशरला लाल सोनं म्हणून नेहमी संबोधलं जातं। मित्रांनो, आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की काश्मीर मध्ये सर्वात जास्त केशर लागवड बघायला मिळत असते। केशर लागवडीसाठी उपयुक्त शेतजमीन नेमकी कोणती? कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते केशरचं पीक चक्र 3 ते 4 महिन्यांचं असतं आणि ते 15 ते 20 सेमी उंचीपर्यंत पोहोचू शकतं। या पिकासाठी आणि त्यांच्या चांगल्या दर्जेदार वाढीसाठी आणि त्यापासून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश लागतो। या पिकाचं थंड आणि ओल्या हवामानात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। हेच कारण आहे की उष्ण हवामान असलेल्या ठिकाणी लाल सोनं अर्थात केशरची लागवड करण्याचा कृषी तज्ज्ञ सल्ला देत असतात। त्यांच्या लागवडीसाठी अम्लीय ते तटस्थ रेव चिकन माती आणि वालुकामय जमीन असलेली शेतजमीन सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा केला जातो। याशिवाय ज्या शेतजमिनीत केसर लागवडीचा विचार असेल त्या जमिनीच्या मधील मातीचा पीएच अर्थात सामू 6 ते 8 दरम्यान असायला हवा। भारतामध्ये केशरचं उत्पादन प्रामुख्याने जून आणि जुलै महिन्यात घेतलं जातं। मात्र असं असलं तरी काही भागात केशरची लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानही केली जात असल्याचं सांगितलं जातं। केशरचे पीक ऑक्टोबर महिन्यामध्ये उत्पादन देण्यास सुरू करते। केशर या पिकाला उन्हाळ्यामध्ये कडक उष्णता आणि हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी लागते। भारतातील केशराची लागवड नेमकी कुठे? जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही दोन राज्य केशरच्या उत्पादनासाठी विशेष ओळखली जातात। या राज्यात गेल्या अनेक वर्षापासून केशरची शेती केली जाते। या प्रमुख केशर उत्पादक राज्यांमध्ये तसंच आता उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्येही शेतकरी केशर लागवड करू लागले।